también. सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच प्रेस मीडिया यांचे स्वागत असं. कालच आमची पार्टीची सर्वे सर्वा ममता बॅनर्जी हांगसर गोयचे विजिटर येऊन गेलेले हा. आणि तुम्ही पहिलं असतले की खूपशे वेगळे वेगळे तरेचे हांगसर डिसिजन झालेले हा. तसेच आज आमच्या मदीं बाब एक्स काउंसिलर ऑफ म्हापसा मुन्सिपाल्टी तसोच एक धडाडीचो पत्रकार जेणे 25 वर्सां आपली पत्रकारितेन घालिल्ली आसा. तशेंच एज्युकेशन सोसायटी जे ते चलयतात तशें एक आमचे बाब श्री तुषार टोपले आयज हांगसर टीएमसीक ते रितसर प्रवेश करपाक लागून हांगसर येयल्ले आहात. हांव तांचें स्वागत करतां. आनी येणाऱ्या काळांत गोंयान अशे तुषाराचे इमेजी आसले, कारण सगळ्यांक खबर आहा की तुषार टोपलेची इमेज म्हापशाकारांक तशेंच बाकीच्या लोकांक सगळ्यांक खबर आहा की तुषाराची इमेज हो काउंसिलर जावन गेलो. हे फावटी रिजर्वेशन आसलेल्या कारणान ताका ताच्या वाड्यार किंवा बाकीच्या सायडीच्या वाड्यार पणतेच करूंक मेळना की खुबशे वेगळे तरेची रिजर्वेशन निमणे टायमार बदल्ली थंयसर. सो क्लीन इमेजीचो जर काउंसिलर असो म्हटलो जाल्यार पयले सुवातेर म्हापशान तुषार टोपलेचें नांव घेता. हांव आयज आमच्या पक्षान तांकां रितसर प्रवेश दिता. आनी येणाऱ्या काळांत तांचें जें भविश्य आसतलें हें उज्वल जावचें अशें म्हण हांव वेलकम टू फॅमिली टीएमसी फॅमिली. सगळ्यांक पयली भारत मातेक वंदन करता. आनी आज ह्या तृणमूल काँग्रेसीन म्हाका आमचे माजी आमदार आनी पक्षाचे एक नेते किरण बाब कांदोळकर यांच्यानी आतां म्हाका पक्षांत प्रवेश दिलो. आनी ह्या पक्षान म्हजें वेलकम केल्या बद्दल तांचे हांव मनपूर्वक आभार मानतां. आज तृणमूल काँग्रेसच्या माध्यमांसून म्हापसा शहरांत पक्षाचें काम करपाची जबाबदारी तांच्यानी आज म्हज्या कडेन दिलेली आसा. आनी तें काम करत आसतना म्हणजे ह्या सगळ्या नेतृत्वाची मदत घेवन म्हापशांतल्यो ज्यो कांय समस्या आसतल्यो कांय जे विशय आसतले हे मार्गी लावच्या खातीर हांव सातत्यान प्रयत्न करतलो. आनी राष्ट्रीय अध्यक्षा आनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वे सर्वा ममता दिदीन जे तांचे कालूच गोंयांत आगमन आसले आनी तांचे सुद्दां काल सगळ्या गोंयकारांक मार्गदर्शन जाल्लेलें आसा. आनी मोगो आनी तृणमूल काँग्रेसची युती सुद्दां आसल्या कारणान ह्या दोनूय पक्षाच्या कार्यकर्त्यांक घेवन तशें आमी सगळ्या सर्व धर्म समभाव ह्या तत्वानुसार सगळ्यांच्या बरोबर आमी म्हापशा शहरांत काम करतले. आनी तृणमूल पक्षाच्या ह्या गोंयांत उभारणी खातीर म्हज्या सारक्याचो एक खारेचो वांटो आसतलो. हांव म्हणजे भारतीय जनता पार्टीन आसलो. भारतीय जनता पार्टीन आमचे आदरणीय गोंया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रांसीस डिसोजा जेका आमी बाबूश म्हणटा त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाका म्हापशांत काम करपाची संधी गावली. आनी आज जरी बाबूश आमच्या नासलो तरी ते म्हज्या हृदयस्थानी आसात. अशा व्यक्तींच्या मार्गदर्शन काम केलो. भारतीय जनता पार्टीन काम करत असतानाच नगरसेवक सुद्धा झालो. पण ह्या काही काळात आम्ही पळयले की तर त्या ठिकाणी काम करताना विश्वासान घेतले वचनासले किंवा कामांक खंय तरी इन्वॉल्वमेंट जो करून घेऊक जाय तो करून न घेतल्यामुळे त्या पक्षांसून राजीनामा दिलो. तशेंच अन्य पक्षांकडे सुद्धा म्हणजे पळयले तर पणजे काही सारखे कार्य चलना. आनी हो नवीन गोंयान पक्ष असल्या कारणान
एक नवी किरें तरी दिशा दितले म्हणून या पक्षांत प्रवेश कर. तुम्ही अजूनही आहात पत्रिकेचे अजून आसा. What do you feel the difference between becoming a journalist and becoming a politician? How journalist and politician? मुझे बरोबरच काम करता लो. मैं last 5 years उधर council में politician उतनी. अनि बीजेपी से उधर मंडल उपाध्यक्ष आसलो. मुझे पत्रकारिता अनि राजकारण है कि अन्ना फर्क क्या लो ना. कि अन्ना मुझे पत्रकारिता कर सकता ना new world. म्हणजे कोणाचे अन्याय जावचो ना, खयच्या पॉलिटिकल पार्टीचेर किंवा खयच्या व्यक्तीचेर अन्याय जावचो ना, या दृष्टिकोनातून सदीत हांवें बरोवपाचें काम केलें. म्हणजे आज म्हापशेकार सुद्दां सांगतले की तुषार बायस नासलो, तुषार पत्रकारितेन आपली फील्ड म्हणून काम करतालो, पॉलिटिक्सान आपले पॉलिटिक्स करा. हे म्हणजे आज पर्यंतचे जे धोरण आसा. किरण बाबा, काल तुमची देवळी सभा झाली, अलायन्स ऑफिशियली अनाउन्स झाले, सो आता तुमची फुड्यांची वाटचाल फुड्यां चालू दवरपाक कितले इम्पॉर्टन्स जातले? इम्पॉर्टन्स हे काल कळ्ळें. म्हणजे आयज मेरेन टीएमसी जे एक सो कॉल्ड भक्त आहात, हे टीएमसी हिंदू विरोधी जे अशे जे संबोधताले तेंची हवा गेल्ली आहा. जेन्ना सुदीन बाब आनी मोगो पक्ष अलायन्स फाटल्या दिसांनी आमी सांगलेले, पूण काल ते प्रत्यक्षान एका व्यासपीठार दिसून येयले. टीएमसीचे नेते आणि बाब एमजीपीचे सगळे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते त्या रूपान आणि गोयात जे एक अजाप जाल्ले, खुपशे जे भक्त आहा पळय अजाप जाल्ले, अरे म्हणटा मोगो टीएमसी वांगडा कशें वचोंक शकता. पूण म्हाका दिसता मोगो पक्ष हो स्वातंत्र्य लढ्यांतलो म्हणजे पयलो सरकार करपी हो पक्ष आहा. आणि तेच भशेन सुदीन इतली वर्सां राजकारणान आहा, सुदीन ढवळीकर. सो एक अनुभवी, हांवें फाटी सांगलो अनुभव आहा तेका, राजकारणांत कांय गोश्टी घडोवंक शकता, फुडें कितें घडटल्यो तेका खबर आहा. सो त्या अनुशंगान जे काल कितें घडलेलें आहा आनी इन फ्युचर जो हांगासर बदल जातलो, लोकांक बदल जाय पूण पर्याय नासलो. आयज जर तुमी विचारशात न्हू कोणाकूय, आमकां बीजेपी नाका म्हणटा. बीजेपी नाका पूण कोण जाय आसलो? आयज टीएमसीच्या रुपान आनी अलायन्स एमजीपीच्या रुपान गोंयान एक पर्याय गावल्लो आहा. आनी हो पर्याय येणाऱ्या काळान जे जशे जशे दीस लागीं येता निवडणुकीचे, त्या रुपान लोकां मदीं हो सिद्धय जातले आनी लोक टीएमसी वांगडा रावतले, टीएमसी आनी अलायन्साचो सरकार ह्या गोंयांत घडटलो. कितली सिटां पळयता तुमी आतां सद्याक? आमी सगळींच पळोवपाक जाय न्हू. आमी सांगिना हे लढचे ना ते लढचे ना, आमी सगळींच पळयता सिटां.